जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महिलांना पुणे शहर परिसरात खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम शशिकला वाघमारे यांनी केलं असून त्यांच्या कामामुळे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण कमी झालं असल्याचं मत पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी लोणी काळभोर इथं बोलताना व्यक्त केलं। पुणे शहर आरपीआय महिला आघाडीच्या वतीनं उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्तीचा समारंभ शहर अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांच्या संयोजनातून लोणी काळभोर येथील मॅजेस्टिक हॉटेल या ठिकाणी नुकताच संपन्न झाला। यावेळी उपमहापौर वाडेकर या बोलत होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून या प्रसंगी आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश आल्हाट, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नगरसेविका हिमालीताई कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुकाशी, पुणे शहर युवक आघाडी अध्यक्ष शैलेश चव्हाण, आरपीआय पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, पुणे शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष वसीमभाई पहिलवान, शहर सरचिटणीस अरुणाताई हरपले, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात, महिला आघाडी अध्यक्षा मीनाज मेमन, छायाताई बोरुडे, बेबीताई साळवी, युवती अध्यक्ष वैशाली गुरगुळे, हडपसर सरचिटणीस महादेव कांबळे, पल्लवी सणस यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। पुणे शहरात नव्याने समावेश झालेल्या गावांमधील दलित, बहुजन, अल्पसंख्याक समाजातील महिला मोठ्या संख्येनं आरपीआयमध्ये येत आहेत। महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम आरपीआयची महिला आघाडी करत आहे, त्यामुळे आरपीआयच्या पाठीशी समाज ताकदीनं उभा राहत असून येणाऱ्या पुणे मनपा निवडणुकीचं आव्हान स्वीकारण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन यावेळी पुणे शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी केलंय। उपस्थित आरपीआयच्या मान्यवर नेत्यांनी यावेळी शशिकला वाघमारे यांनी आरपीआय पक्षासाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक करत त्यांच्या पाठीशी सर्व आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभं राहावं असं आवाहन केलं। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरपीआय महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। जनता न्यूज साठी सुमेर परदेशी, पुणे। पुणे शहरामध्ये रिपाई च्या उपमहापौर पदावर सुनीता वाडेकर आल्याबद्दल पुण्या मला तर वाटतं पुणे शहरामध्ये आरपीआयंना पहिल्यांदाच महापौर आलेलं आहे, त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आहे। आम्ही पुणे शहरामध्ये ग्रामीणमध्ये आणि सगळीकडे ताईंचा मॅडमचा सत्कार जोरात आणि ह्याच्यानी होतो, कारण की एक महिला तिचे मिस्टर रिपब्लिकन पक्षामध्ये सातत्याने काम करणारे आणि आज कुठं तर त्यांना हे फळ भेटलं आहे त्याचं आम्हाला फार अभिमान वाटतो। असंच फळ सगळ्यांना भेटव हीच माझी बुद्धांपाशी प्रार्थना आहे, एवढंच बोलते। इथले सर्व पदाधिकारी सर्वांच्या वतीने माझं मान सन्मान व सत्कार घेतल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानते। तसंच ह्या भागातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे काम करण्याचं त्यांना संधी मिळालेलं आहे त्यांना या कामामध्ये पुढील काळामध्ये त्यांना यश हो आणि प्रबळ हो हे शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलंही काम असो काही असो त्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देते आणि कुठलंही काम असो त्यांना ह्या ग्रामीण भागामध्ये महिलांचं असेल किंवा हॉस्पिटलचं ह्या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे अडचणी ग्रामीण भागामध्ये येत असतात। हॉस्पिटलचे कुठले लसीकरण असेल ह्या भागामध्ये सक्रियपणे आपण महिलांशी पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना कुठल्याही अडीअडचणीमध्ये आम्ही मदत करू एवढंच शुभेच्छा देते आणि इथं सांगते जय भीम जय महाराज। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।